आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जानवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामानातील असमतोलामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी विरोधी पक्षाकडून सातत्याने सरकारवर टीका केली जात होती। आता दिवाळी सणाच्या तोंडावर राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे। राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यास सुरुवात झाल्याची महत्त्वाची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। राज्यातील विविध जिल्ह्यातील नुकसानग्रस्त क्षेत्रांचं केलेल्या सर्वेक्षणाचे अंतरिम नुकसानीचे अहवाल प्राप्त झाले आहेत। त्यानुसार राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जाणार आहे। ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। आजपासून विम्याची रक्कम वितरित करायला सुरुवात झाली आहे अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली। प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की नुकसानग्रस्त क्षेत्रांचं केलेल्या सर्वेक्षणात अंतरिम नुकसानीचे अहवाल प्राप्त झाले आहेत। त्या अहवालानुसार संबंधित जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या अधिसूचनांना अनुसरून राज्यातील 35,08,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 1,743 कोटी रुपये एवढी पीक विम्याची रक्कम वितरित करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाइव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।